आता कृष्णा भाऊंनीचा उल्लेख केला, मालकी हक्काचे पट्टे तर आपण दिलेच, पण आता नव्याने खासगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांनाही मालकी हक्काचे पट्टे देण्याच्या संदर्भातला जीआर काढला की ज्या जीआरच्या माध्यमातून मालकांना आपण त्या ठिकाणी टीडीआरचं कंपन्सेशन देतोय, त्या जमिनी सरकारकडे घेतोय आणि तिथे बसलेले जे काही झोपडपट्टीवासी आहेत त्यांना देखील आपण मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देतोय. त्यामुळे एकूणच नागपूरच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारने काम सुरू केलंय. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे. आज अधिक तपशीलात मी जाणार नाही, पण मी खरोखर कृष्णा भाऊ तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि एखादा आमदार कसा असावा तर तो कृष्णा खोपडे सारखा असावा, अशा प्रकारचं काम कृष्णा भाऊंनी करून दाखवलंय, त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून निश्चितपणे आजच्या प्रसंगी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि कृष्णा भाऊ तुम्ही काही घोषणा करायला सांगितल्या, मी केल्या नाही तरी तुम्ही त्या करूनच घेणार आहात, त्यामुळे त्या झाल्या असं तुम्ही समजून चला.